नमस्कार मी आणि आपण पाहत आहात भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत अनिरुद्ध आनंदोत्सव वर्धापन दिन सोहळा सांगलीमध्ये संपन्न परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपा आशीर्वादाने सांगली येथे अनिरुद्ध आनंदोत्सव वर्धापन दिन तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अत्यंत भक्तिमय चैतन्यात महानगरपालिका शाळा नंबर सहाच्या भव्य मैदानावर संपन्न झाला या वर्धापन सोहळ्याला संपूर्ण सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील श्रद्धावान उपस्थित होते श्रद्धावानाच्या हक्केला बापू साथ देतातच याचा अनुभव सांगलीमध्ये श्रद्धावानांनी एप्रिल दोन हजार तेरामध्ये मध्ये पुरेपूर घेतलेला होता यावेळी श्रद्धावानांनी आपल्या लाडक्या सद्गुरूंच्या प्रेमवर्षावाचा आनंद अगदी भरभरून अनुभवलेला होता या अनुभवानेच श्रद्धावानांचे संपूर्ण जीवनच बदलून गेलेले होते त्या दिवसाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत याच अनुभवांचे औचित्य साधून आनंदाचा जल्लोष करण्यासाठी सांगलीमध्ये रविवार दिनांक तीस तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वर्धापन दिन भव्य दिव्य स्वरूपात सागरीमध्ये साजरा करण्यात आला यावेळी जवळजवळ सात ते साडेसात हजारहून अधिक श्रद्धावान या वर्धापन दिनास उपस्थित होते एप्रिल दोन हजार तेरामध्ये मध्ये जेव्हा पहिल्यांदा बापू सांगलीत आले होते तेव्हा सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील श्रद्धावानांच्या चेहऱ्यावर जो आनंदाचा भाव दिसला होता तोच भाव आज आनंदोत्सव वर्धापन दिनात सर्व श्रद्धावानांच्या चेहऱ्यावर फुलून दिसत होता बापूंचे खास वैशिष्ट्य म्हणजे जो श्रद्धावान सद्गुरु चरणाला घट्ट पकडून ठेवतो तोच या महामायेच्या भयानक वादळात सुरक्षित राहील याचा अनुभव आम्ही सर्व काळात घेतलेला आहे या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व श्रद्धावानांना उत्तम प्रकारे भोजनाची व्यवस्था केलेली होती श्रद्धावान भोजन करून अनिरुद्ध आनंदोत्सव आठवणी रूपाने पुन्हा एकदा ओलाचिंब होऊन आपल्या घरी परतला यावेळी या, या कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित लोक शासकीय लोक उद्योजक माजी आमदार खासदार उपस्थित होते अशा रीतीने सांगली जिल्हा अनिरुद्ध फाऊंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ